एकीकडे मोदी सरकार म्हणतं सबका साथ सबका विकास, मात्र बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पात्रुड येथे चार दिव्यांग भावांना आपल्या न्यायासाठी लढण्याची वेळ आली आहे. काय आहे प्रकार, पाहुयात हा रिपोर्ट. शेख खदू शेख तमीज, शेख मुसाक शेख तमीज, शेख खयूम शेख तमीज, शेख शामू शेख तमीज, शेख करीम शेख तमीज, अशा एकाच कुटुंबातील चार दिव्यांग तरुणांना कुटुंबातील व्यक्तींना हाताने पाणी जेवण घालावं लागतं. जागेवरून उठता येत नाही आणि बोलताही येत नाही. अशा गतिमंद आणि अपंग तरुणांचे पोट भरण्यासाठी काहीतरी साधन त्यांना उपलब्ध करून द्यावे याकरता या अपंगांचे बंधू यांनी पात्रुड ग्रामपंचायतीला लेखी निवेदन दिलं. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने गाळे लिलावात भाग घ्या असे सांगितले. त्याप्रमाणे लिलावाची रक्कमही भरली. मात्र ग्रामपंचायतीने आपला शब्द फिरवला आणि म्हटले की ग्रामपंचायतच्या बैठकीत आपणास गाळा देता येणार नाही. अपंग व्यक्ती अधिनियम 1995 जे आर प्रमाणे अपंग व्यक्तींना गाळे घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता 50% सवलत देणे, अशा प्रकारच्या सवलती जे आरमध्ये आहे. मात्र पात्रुड ग्रामपंचायतीने अपंगांच्या हक्कावरती गदा आणली आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवला असल्याचा प्रकार समोर आलाय. याकडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे आणि आम्हाला जगण्याचे साधन म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील गाळे द्यावेत अशी मागणी या भावंडांनी केली आहे. म्हणलं हे जी आर प्रमाणे अपंगाला गाळा द्या, त्यांनी हो म्हणले. लिलावमध्ये भाग घेतला आम्ही. लिलावमध्ये भाग घेतल्यावर मी म्हणलं अपंग जे जी आर आहे अपंग त्याप्रमाणे द्या म्हणलं. त्यांनी सगळ्यांनी हो म्हणलं. नंतर देण्याची वेळ आली तर त्यांनी म्हणले ते बॉडी नाही म्हणायला लागले म्हणले. ते ग्रामसभामध्ये तय झाला तर ग्रामसभा तर एकदमी झाली नाही गाडीबद्दल एकदमी. मग मी विभागीय आयुक्तकडे अर्ज केला, तिथून चौकशीचे ऑर्डर आले तर चौकशीसुद्धा झाली नाही. मला बोलविलं नाही चौकशीसाठी, नुसतं कागदावर कागदं दिली. मग साहेबांनी इथं येऊन सी ओ साहेबांनी त्यांना म्हणलं तर सगळ्यांनी हो म्हणलं. आणि नंतर गेलो तर मी म्हणलं त्यांनी. सुभाष बोराडे, शालिनी प्लस, बीड.